कोकणातील काही समुद्रकिनारे स्वर्गीयच. अशाच एका सुंदर जमिनीच्या पट्ट्यावर आम्ही आज आहोत, ज्याच्या एका बाजूला नदी समुद्राच्या भेटीसाठी निखळ वाहते, तर दुसऱ्या बाजूला अथांग व्यापलेला समुद्र. आणि या दोघांमध्ये वसलेलं छोटंसं एक गाव. नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हलकर पणा आणि आज आपण आलो दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेलं हे छोटं गाव देवबाग. आता हे जाळं टाकायला जाणार का? जाळं टाकायला जाणार मध्ये तुम्ही इथे येणार आम्ही नंतर थोड्या संध्याकाळी. हो तुम्ही आता किती वाजता येणार? याच्यात फक्त जाळं टाकून येणार की मासे पण घेऊन येणार? घेऊन येणार. आम्हाला नाही घेऊन जाऊ शकत? नाही, छोटी वडी आहे ना. अच्छा, सकाळी येणार ना तुम्ही तिकडे सुनामी आयलंडला? हा, जाऊन आला? नाही जाऊन आलो, पण आम्ही गेलो नाही बोटिंग उड्डी. त्याने काहीतरी केलं असं, पाणी टाकलं थोडंसं. आता ते सध्या फिशिंगला गेले आणि साधारण 1 ते 2 तासात म्हणजे ते म्हणाले 7, 7.5, 8 पर्यंत इथेच येतील परत. ते मच्छीमारी करायला गेले, बघू काय मजा आहे आणि काय काय मच्छी आणतात आल्यावर बघू. पटापट 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 चालले तिथे जातील, 1 1/2 तास 1.5 तास थांबतील आणि परत येतील. आज नाही, इकडचे लोकल म्हणजे आज नाही, त्यांचा डेली रुटीनच आहे की साधारण सनसेटच्या आधी हे इथून निघतात, फिशिंगला जातात. आम्ही काही मच्छीमारांशी गप्पा मारत होतो, तेही सनसेटच्या आधी मच्छीमारीला गेलेत आणि ते म्हणालेत की 7, 7.5 पर्यंत थांबा, आम्ही परत येऊ तेव्हा बघा आम्हाला काय काय मिळतं. तर बघू, आम्ही आता इथेच थांबणार आहोत, ते येतील 7, 7.5 पर्यंत, मग बघू त्यांच्या हाताला काय काय लागतं आहे. तर इथे इथे ट्रेडिशनल रापण पद्धतीने मच्छीमारी पण होते. कालची स्थिती अशी होती की जेलीफिशेस खूप होत्या आणि मच्छीही कमी कमी दिसत होती, त्यामुळे रापण कॅन्सल केला. तर आता माहिती नाही आहे नेक्स्ट रापण कधी होईल, नशिबात असतं तर मे बी आज दिसलं असतं आम्हाला, पण नाही आहे, अजून झालं नाही आहे रापण. सो नेक्स्ट टाईम कधीतरी बघू आपण की काय पद्धत आहे. ही साधी मच्छीमारी झाली, म्हणजे एका होडीवर 2 जण जातात, जाळं टाकतात आणि मग 1-2 तासाने ते जाळं घेऊन येतात. पण त्या व्यतिरिक्त रापण ही एक ट्रेडिशनल पद्धत आहे, तीही होते इथे आणि ती ॲक्च्युली बघायला मजा आली असती, पण साधारण वातावरण असं आहे की मच्छी जास्त मिळत नाही आहे लोकांना, त्यामुळे रापण ही पद्धत आज केली जात नाही आहे. कधी झाली इथे, कधी तुम्ही लकी असाल या बीचवर असाल, तर मे बी तुम्हाला रापण ही जी ट्रेडिशनल फिशिंग पद्धत आहे ही तुम्हाला पाहता येईल. सो ट्रेडिशनली ना देवबागमध्ये मच्छीमारीच जास्त व्हायची, म्हणजे मच्छीमारीवरच त्यांचं पोटपाणी चालायचं. पण 2004 जेव्हा सुनामी आली तेव्हा इथेही एक सुनामी आयलंड बनलं आणि त्या सुनामी आयलंडमुळे ना इथे एक अट्रॅक्शन आलं, हळूहळू वॉटर स्पोर्ट्स आले आणि आज तर तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट सगळ्या देवबागमधल्या गावातील एक एक घरापैकी एक एक माणूस तर या वॉटर स्पोर्ट्समध्ये आहे. त्यांचा अर्धा इन्कम आता हा वॉटर स्पोर्ट्समधून येतो आणि अर्धा इन्कम मच्छीमारीतून. आता हे मच्छीमारी करून आलेले
आपल्या जीवाची पर्वा न करता दर्यावर स्वार होऊन हा दर्याचा राजा मासेमारी करून 1.5 ते 2 तासात परत मग मोठ्या मेहनतीने होडी समुद्रकिनाऱ्यापासून वर आणतो. मग जाळ्यात अडकलेले वेगवेगळे मासे त्यांच्या जातीप्रमाणे वेगवेगळे केले जातात आणि मग तेच दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत विकण्यासाठी नेले जातात. हे मध्ये 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 असं हे बांगडच बॉम्बलर बोलतात बॉम्बलर स्टार्ट मारलं स्टार्टिंगला झेंडे असतो पाण्यात टाकल्यानंतर आम्ही गाडी मारायला सुरुवात करू. समजा आता संध्याकाळच्या वेळेला तिकडून मारायला पाहिजे जेणेकरून काय दोन असे असतात तिकडे स्टार्टमध्ये जागा लागतात त्यामुळे जाळं असतं त्याला तेव्हा लागतं. पण ते जाळं उचलतात कसं परत जाळं आपल्याला घडवलं असतं घ्यायचं जसं डीपमध्ये जाणार तेवढं ते जड येणार. पूर्ण हे होणार नाही एक करंट पूर्ण होणार त्याची किंमत 100 रुपये काढतात 100 रुपये बरं किती कमी देतात कमी देतो माशाला आत्ता माशाला दर नाहीच आहे बांगड्याची टोपली आहे ना 300 रुपयाला जाते जी टोपली 2000 जाते 2-4 हजार मार्केटला मार्केटला पावसामध्ये जेव्हा नसतो त्यावेळी आता कसं सर्वांनाच भेटतं सगळीकडेच भेटतं त्याला दर नाही बरोबर हे 8 दिवस किंवा 4 दिवस नाही येणार नंतर ते 8 दिवस फुकट जाणार असं म्हणजे मच्छी मिळत मच्छी मिळत किंवा नाही मिळत असं आत्ता कसले 8 दिवस पण कशामुळे आत्ता 8 दिवस आता आहे ना चंद्र हा चंद्र आहे म्हणून मिळतो अमावास्याला नाही मिळत हा अमावास्याला मिळतं पण ते उदार नव्हतं ना म्हणजे पाणी भरतो इथपर्यंत पाणी येतो हे आता खूप पाणी कमी झालं तिकडं एकच आला वाटतं तिकडे पण विकायला जात असतील ना की ते तुम्ही लोक खाणार ना आम्ही सगळे आम्हाला तर जास्त नाही थोडंच त्याला काय खायला लावलेलं असतं का कशी काय अडकतात मासे पाण्यात मारतो समुद्र खायचं काही विषय नाही अडकायचं ते डायरेक्ट जाळ्यात अडकत सकाळी 6 वाजता खुला होणार
बांगडा स्वस्त असतो, 40 जण झाला आणि त्यावेळी 30 रुपयाने 20 रुपयाने मागतो. ताजे फळ पडत राहत. अच्छा, रक्त ओकणा. अच्छा अच्छा, बांगडा सापडल्या ना त्याला जास्त रेट नाही झाला, रक्त जास्त प्रमाण उरत नाही ना. त्याचं कसं येते ते आशी असते गळ्यात गळ्यात अडकते. अच्छा, त्याच्यामुळे ते रक्त त्याच्यात फक्त गोळा होतात. हा व्हिडिओ स्थानिकांची मासेमारी साधारणपणे कशी होते ह्याच्याबद्दल होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.